नमस्कार, मी सुरभी. शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. इंधन दर आमच्या हातात नाही, रविशंकर प्रसाद. भारत बंदची हाक, तरीही पेट्रोल दरवाढ चालूच. भारत बंद दरम्यान मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचा अडवला ताफा, सरकार विरोधात घोषणाबाजी. येवलामध्ये दुचाकी ढकलत केले आंदोलन, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केले हे आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हातात नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय कायदे मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हातात नसल्याचं स्पष्ट केलं. केंद्रीय कायदे मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहितीही दिली. रविशंकर प्रसाद म्हणाले, सध्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, मात्र ही अशी समस्या आहे ज्याचे नियंत्रण आमच्या हातात नाही. पेट्रोलचे दर कमी व्हायलाच हवेत, आम्ही त्यावर काहीतरी उपाय काढू. पेट्रोल डिझेलच्या किमतीवर आमचं नियंत्रण नाही. अनेक देशांनी उत्पन्न मर्यादित केले आहे. व्हेनेझुएलामध्ये अस्थिरता आहे. अमेरिकेत गॅस उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही, तर अमेरिकेने इराणवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची मागणी आहे, त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. आम्ही बचाव करत नाही, तर आम्ही जनतेसोबत आहोत. आमच्या सरकारच्या काळात पेट्रोल दर कमीही झाले आहेत आणि वाढलेही आहेत. ही अशी समस्या आहे ज्यावरचा उपाय आमच्या हातात नाही. रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांचा भारत बंद अयशस्वी असल्याचं म्हटलं. लोकशाहीत सर्वांना विरोध करण्याचा अधिकार आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र लोकशाहीत राजकारण हिंसेच्या मार्गाने करणार का, असा सवाल त्यांनी विचारला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली. मात्र आजही पेट्रोल डिझेलचे दर वाढलेच आहेत. पेट्रोल आणि डिझेल आज 23 पैशांनी महागले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. मुंबईतील आजचा पेट्रोल दर 88 रुपये 12 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 77 रुपये 32 पैसे प्रति लिटर असा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सलग 10व्या दिवशी ही दरवाढ आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.88 रुपये लिटर आहे, तर दुसऱ्या नंबरवर अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.37. पेट्रोल दराने 100 गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचाही पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8% वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारत बंद दरम्यान मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सिद्धिविनायक मंदिराजवळ ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला देशभरातील 21 प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात या बंदला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. दरवाढीचा सर्वत्र भडके आंदोलनातून दिसून आला. भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. मुंबईमध्ये सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हे आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री आणि भाजप सरकार विरोधात घोषणा देऊन मंदिराजवळ ताफा अडवण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. येवल्यात दुचाकी ढकलत इंधन दरवाढीचा विरोध करण्यात आला. मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. येवला तालुका काँग्रेस कमिटी, मनसे, स्वरीप, PRP यांच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात मोटरसायकल लोटत इंधन दरवाढीचा विरोध करण्यात आला. सर्वसामान्य जनता, शेतकरी, पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. अशी परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकार कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही. अशा वेळी सरकारने इंधनाची दरवाढ नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. या मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर काँग्रेस, मनसे, स्वारीप, PRP यांच्या वतीने मोटरसायकल ढकलत मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस सरकारने ठराव दिला, त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देत आहेत.
आणि आज रोजची जी परिस्थिती झाली यवला तालुक्याची, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खूप हाल, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळू शकत नाही अशी परिस्थिती झाली पिकांची, आणि त्यातच पेट्रोल डिझेलचे दर खूपच वाढत चालले, रोजचे 1.25 बाजार भाव आणि शेतकऱ्यांची कंबर डमावण्याची वेळ आली। आज पूर्ण भारतभर काँग्रेस पक्ष आणि सर्व सहयोगी पक्षांनी भारत बंदची आग दिलेली आहे। या भाजप सरकारनं, या मोदी सरकारनं विरोधात असताना जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळेस त्यांनीच जनतेला प्रश्न विचारत होते की पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढलेले आहे। आज आम्ही या भाजप सरकारला प्रश्न विचारतो की आज सर्वसामान्यांवर हा जो भार लाभलेला आहे पेट्रोल डिझेल दरवाढीचा, घरगुती गॅसच्या दरवाढीचा, मग जनसामान्यांचं जीवन जगणं हे मुश्किल करून टाकलेलं आहे। शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, निर्यात बंद केलेली आहे, कुठल्याही प्रश्न सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। शालिनी प्लस साठी संतोष बटाव, यवला। काँग्रेस आणि इतर पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामतीत अल्प प्रतिसाद दिसून आला। अजित पवार यांनी बारामतीत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करूनही अत्यल्प प्रतिसाद दिसून आला। काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मात्र बारामती शहरात या बंदला अत्यल्प प्रतिसाद लाभलाय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार ग्रामीण भागात बंद यशस्वी झाला, मात्र शहरात या बंदला अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून आले। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। बार्शी शहरात गणेश उत्सव आणि मोहरम सणानिमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन गणेश उत्सव व मोहरम साजरा करतात। उत्सव साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या। तालुक्यात आणि शहरात डीजेला परवानगी नाही, कायद्याचे पालन करावे। शहरात आणि तालुक्यात शांतता राहावी म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचे 78 व्यक्तीस तालुक्यातून हद्दपार करण्यात आले, तरी सर्वांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी केले आहे। त्यांनी नगरपालिकेची एनओसी घ्यावी, टेम्पररी एमएससीबीचं कनेक्शन घ्यावं, तसेच ते जे वर्गणी वगैरे जे कलेक्ट करतात त्या संदर्भात सुद्धा त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या परवानग्या घ्याव्या, कुठल्याही व्यक्तीकडून जबरदस्तीनं त्यांनी वर्गणी वसूल करू नये याबद्दल सूचना दिल्या। जर कोणी असं जबरदस्तीनं वर्गणी वसूल करायचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबद्दल सुद्धा सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या। तसेच ज्यावेळेला गणपती मंडळ स्थापन होणार त्यावेळेला कुठल्याही वाहतुकीला अडथळा त्यांच्याकडून होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सांगितले। ज्यावेळेला गणपती बसवतील त्यावेळेला स्वयंसेवकांची लिस्ट, जे काम करणारी मंडळी आहेत तिथे त्यांची लिस्ट तयार करायला सांगितली, आणि जेवढे दिवस गणपती असेल 5 दिवस 7 दिवस 11 दिवस तर तेवढ्या दिवस त्यांनी ड्युटी लावावी या कार्यकर्त्यांची, म्हणजे 12-12 तासाची जी ड्युटी म्हणतात आपण तशी फिक्स ड्युटी जबाबदारी त्यांची फिक्स करावी हे त्या पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। कारण काय असतं, कार्यकर्ते 10-20 हजर असतात पण एखाद्या वेळेला सगळेच निघून जातात, तिथं कोणच नसतं, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दक्षता घेण्यासाठी तीही सूचना दिलेली आहे की कार्यकर्त्यांची फिक्स ड्युटी पाहिजे आणि कार्यकर्ते तिथं हजर पाहिजे। आमचे पोलीस पेट्रोलिंग करतील, सुरक्षेचं काम करतील हे करतीलच, पण त्याचबरोबर त्यांचा सुद्धा सहभाग असणं गरजेचं आहे। इलेक्ट्रिक वायरिंग जे असतं जुनं झालेलं असतं, कुठेतरी वायरिंग छिल्लेलं असतात, शॉक लागण्याची शक्यता असते, कायदा व सुशीलचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, त्या दृष्टिकोनातून सर्व वायरिंग स्पेसिफिकली जे विशेष इलेक्ट्रिक असतात, इलेक्ट्रिशियन असतात, त्यांच्याकडून चेक करण्यात यावं, ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे। शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी। पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच नेवासा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरलेल्या किमतींचा फायदा जनतेला मिळू दिला नाही, या पलीकडे पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क मध्ये टिपटीने वाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ लवकरात लवकर मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली। नेवासा तहसीलदार, पोलीस स्टेशनचे सहाय्यक, पोलीस निरीक्षक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो भारत देश बंद पुकारलेला आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर जनता प्रचंड प्रमाणात या ठिकाणी
भाववाढीने होरपळत असताना गॅस डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ करून खऱ्या अर्थाने या शासनानं या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून नेवाशेमध्ये देखील सर्व पक्षीयांनी त्यामध्ये मनसे आहे, इतरही पक्ष काही संघटना आहेत यांनी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही देखील या दरवाढीचा शासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर ही दरवाढ कमी करावी ही विनंती करतो. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. पेट्रोल डिझेल दरवाढ आंदोलनाला शेवगाव तालुक्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. या आंदोलनावेळी अनेक वक्तव्यांनी आपल्या भाषणातून राज्य आणि केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे सकाळी 9 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. केंद्र सरकार ही भाव वाढ रोखण्यासाठी पुनर्तः अपयशी ठरली आहे. या भाववाढीचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे. हे केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे सर्वोच्च स्तरावर अपयशी ठरले आहे. या भाजप सरकारचा व पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रवाशांसह शाळकरी मुलांचे हाल झाले. शहरामध्ये प्रवेश घेणाऱ्या बसेस 2 किलोमीटर अंतरावर उभ्या करून शाळकरी मुलांना आणि प्रवाशांना रस्त्यातच सोडण्यात आले. याचा निषेध पालक आणि प्रवासी वर्गातून करण्यात आला. जी बाई दिसायची ती बाई आम्ही शोधायचा प्रयत्न करतो की आता सांग तुला मागायचे चटके बसतात की नाही बसत, पण ती बाई मात्र आम्हाला सापडायला आता तयार नाही. कारण 2014 निवडणुकीमध्ये टीव्हीवरती ती बाई यायची, कमरेला पदक घोसायची आणि सांगायची डोक्यावरती हात मारून की लई महागाई झाली. अरे बाई, त्यावेळेस पेट्रोल 64 रुपये लिटर होत, आज पेट्रोल 86 रुपये लिटर झाले. हातचा विचारायचा कोणाला? त्यावेळेस म्हणली नळातून हवाच येते, पाणी येत नाही. अरे बाई, आता पाणी येत आहे पण तू कुठे? ती बाई शोधायचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे, नाहीतर मला वाटतं ह्या मोदी सरकारने ती बाई सुद्धा कुठेतरी आता लपून ठेवली असणार आहे. आणि तुम्हाला आम्हाला जे 2014 बोलवलं की ज्यावेळेस डिझेल होत 56-57 रुपये लिटर, पेट्रोल होत 64-65 रुपये लिटर, आज जवळपास 3 वर्षामध्ये 25-30 रुपयाने प्रत्येक लिटर पाठीमाग भाववाढ केली. आपल्याला सांगितलं जात की हिंदुस्थानामध्ये एवढं काही पेट्रोल तयार होत नाही, आपल्याला आखाती देशामधून पेट्रोल आणावं लागतं. ही आखाती देशामधून आणलेलं पेट्रोल वाढल्यामुळं या दरवाढीचा फटका आपल्याला बसतोय असं हे सरकार सांगते. ही 100% लवाढी आहे. दरवाढ काहीच झाली नाही असं आमचं मत नाही, पण आम्ही तुम्हाला विचारतो ज्या रीतीनं 2014 एक बॅरल मध्ये 159 लिटर पेट्रोल येते तेव्हाचा भाव आणि आत्ताचा भाव याच्यामध्ये फरक किती पडलेला आहे जरा तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. 2016 या राज्यामध्ये या देशामध्ये येणारं जे पेट्रोल होत ते 37 रुपये लिटर प्रमाणे येत होत. तेव्हा महाराष्ट्रातल्या पेट्रोलच्या किमती 65 रुपये लिटर होत्या. शालिनी प्लस साठी रवी उगल मुगले, शेवगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये वो दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही? यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षिस.
बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93 70 48 48 39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षिस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. बार्शी शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीकडून पुकारलेल्या बंदला बार्शीकरांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तसेच याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ व महागाईने त्रस्त झालेने भारत बंद सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीकडून जाहीर निषेध नोंदवला. अशा आशयाने निवेदन काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जुगल किशोर तिवारी, विक्रांत विलास पाटील, जिल्हा चिटणीस दत्तात्रय बाबूराव गाढवे व शहर अध्यक्ष निखिल मस्के यांनी बार्शी ते तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना दिले. आम्ही बंदच्या बाबत पब्लिक मध्ये जनजागृती आहेच. आम्ही बंद करा म्हणून स्वतःहून सांगत फिरणार नाही. हा आमचा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. पब्लिकला झळा पोचत असून ज्यांना त्याची झळ पोचते ते आपोआप बंद करतात. आज आम्ही शासनाला निवेदन देण्यासाठी तहसीलदारकडे आलेलो आहोत. निवेदन देऊन आम्ही शांततेने सर्व पदाधिकारी जाणार. तालुका तहसील ऑफिस समोर आम्ही निवेदन देत आहोत. निवेदनाचा विषय आहे पेट्रोल डिझेल आणि गॅस या संदर्भात. आम्हाला आत्ता तर आपल्याला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जुगलजी कुशर तिवडे यांनी अतिशय मार्मिक आज सांगितले की आम्ही शांततापूर्वक महात्मा गांधीच्या विचाराच्या प्रणालीत चालणारी आमची काँग्रेस आहे. कुणालाही इजा पुचल असा आम्ही कुठलंही उल्लंघन करणार नाही. आणि जे ऐच्छिक आहेत ज्याला खरंच झळा पडल्यात त्यांनी बंद करावं. आम्ही फक्त त्यांना आवाहन करणार आहोत आणि आत्ताच तहसीलदार साहेबांना हे निवेदन आम्ही सर्व जाऊन देणार आहोत. या संदर्भात पोलीस विभागाकडून सर्व सगळीकडे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विशेषतः एसटी कुठेही एसटींना अडवण्यात येऊ नये किंवा तोडफोड होऊ नये यासंदर्भात पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला आहे. आंदोलनकर्त्यांनी या बाबतीत बऱ्यापैकी बार्शी तालुक्यात सहकार्य केल्याचं दिसून येतं. संमिश्र प्रतिसाद या बंदला आहे आणि कुठल्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही आणि कुणावरही कंपल्शन होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. देशात होत असलेली इंधन दरवाढ सह वाढती महागाई च्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यासह 14 तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. मोदी सरकारच्या काळात देशात पेट्रोल डिझेल गॅसचे दर प्रतिदिन वाढत असून आज पेट्रोल 98.4 रुपये, डिझेल 77.1 रुपये, गॅसचे भाव 842 रुपयापर्यंत वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची हिंडसाळ होत आहे. या बंदमध्ये असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बंदला समस्त गावकऱ्यांनी, व्यापारी, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद यशस्वी केला. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. परदेशातील सैन्यांबरोबर मैत्रीपूर्ण वातावरण राहावे. जगात सुरू असलेल्या दहशतवाद्यांशी झुंज देण्याकरता पुण्यात भारतीय लष्कर दल, सदन कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सैन्य दलाच्या लष्करी सरावाला औंधेतील लष्करी तळावर सुरुवात झाली आहे. 16 सप्टेंबर पर्यंत हा लष्करी सराव होणार आहे. पूर्वीही अशा पद्धतीचा लष्करी सराव हा बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. त्यानंतर आता हा सराव पुण्यातील औंध इथल्या लष्करी तळावर होत आहे. पुणे हे एक सदन कमांडचे मुख्य स्थळ असून येथे सराव करण्यास वातावरण पोषक असून याही पूर्वी भारत चीनच्या सैन्य दलाच्या माध्यमातूनही सराव झाला होता. त्यामुळे इतरत्र हा सराव न करता पुण्यामध्ये घेण्यात आला. या सराव दरम्यान प्रत्येक देशातील 25 जवान येणार असून त्याचे लष्कर प्रमुखही यामध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामीण शहरी दहशतवाद हा या सरावाचा मुख्य उद्देश असून त्या अनुषंगाने सराव होणार आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींचे प्रात्यक्षिकही होणार आहे. 16 सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. In front of me speaks volume of their preparations and enthusiasm towards this forthcoming exercise. The aim of this joint training exercise is to acquaint all the armies of the BIMSTEC nations with each other's operational procedures, thus ensuring better compatibility and interoperability in counter-terrorist operations. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वर्धा जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध व्यक्त केला. शहरासह ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. शहरातील बाजारपेठ काही काळ बंद ठेवण्यात आली होती, मात्र 12 वाजल्यानंतर बाजारपेठ सुरळीत सुरू झाली. शाळांना नंदीबैल पोळ्याची सुट्टी असल्याने शाळा आधीच बंद होत्या, तर पोळ्याचा पाडवा असल्याने वाहक आणि चालक सुट्टीवर असल्याने अधिकांश फेऱ्या रद्द करण्यात आल्या. असं आहे, 2014 मध्ये डिझेलचे भाव, कच्चे तेलचे भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये 160 डॉलर प्रति बॅरल होते. आज आपण पाहिलं तर 70 डॉलर प्रति बॅरल. तरी पण तेव्हा डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव किती, 70 रुपये होते. ओके, आणि आत्ता 88 पॉईंट काय आहे. ओके, तेव्हा जवळपास डिझेलचे भाव 55 रुपये होते, आता 77 रुपये झालेले आहे. गॅसचे भाव 350 रुपये होता, आता 850 रुपये झालेले आहे. आता कुठे ना कुठे हे जे फटका बसून राहिला हे सर्वसामान्य नागरिकवर पडून राहिला. ट्रान्सपोर्टेशनवर पडते, तो व्यापारवर पडते, आणि त्यांच्यानंतर परत त्यांचं फटका सर्वसामान्य नागरिकला पडते. आता या सरकार येताना एक गोष्ट सांगितलं होतं की एक देश एक टॅक्स. आता विषय असा आहे की आपल्याकडे GST पण आहे, एक्साईज पण आहे, आणि त्यांच्यावर ते सफाई कर टाकते, स्वच्छता कर टाकते, त्यांच्यानंतर दुष्काळ कर टाकते. आता महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी केली, पण त्यांचं दारूबंदीचं जे नुकसान आहे त्यांचं त्यांनी पेट्रोलवर परत कर वाढवलं. त्यामुळे कुठे ना कुठे नागरिक जे आहे महाराष्ट्राचे आणि देशाचे त्रस्त झालेले आहे. मोदी सरकार जे आहे ते सगळ्या त्यांचे जे जुमले होते जे त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिले होते आणि त्यांनी सांगितले होते की आमचे आश्वासन आहे, नंतर त्यांचे अध्यक्ष त्याला जुमले म्हणतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी जी काही कबूल केली होती या जनतेला सगळ्या याच्यावर ते नाकामी ठरले आहेत. आणि त्यांचं आपण बघतोय की सतत भाववाढ जी होते फक्त यासाठी होते की ते टॅक्सेस वाढवत आहेत. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. बीड मधील आष्टी तालुक्यात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे एकाच रात्री 15 ठिकाणी दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 9 सप्टेंबरला रात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील 8 दुकाने, आष्टी येथील नगर बीड रस्त्यावरील तोडकर ग्रुप कन्स्ट्रक्शनच्या कार्यालय फोडले. कार्यालयात झोपलेल्या मुलास चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की केली. CCTV च्या दिशा बदलून CPU पळवला, तर धानोरा येथील अनघा मेडिकल स्टोअर्स फोडून त्यातील ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. 12:45 सुमारामध्ये फोन आला आणि चोरी झाली ते कळल्यानंतर मी गावाकडून येताना पोलीस स्टेशनला आणि इथं जोडीदारांना फोन करून इथं आलो. त्यावेळेस त्यांनी एक कॉम्प्युटर, CCTV कॅमेरा आणि मोबाईल आणि एक लॅपटॉप आणि थोडे पैसे घेऊन गेले. ते घटना जे झाली ती घटना झाली 12:45 सुमारास झाली. 11:45 मला फोन आला. त्या इथं जे आमचं जे ऑफिस पाहतो तो मुलगा इथं होता, आतमध्ये झोपलेला होता तो. बाहेरून शटर उघडल्याच्या नंतर त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन त्याला चाकू लावला आणि ते सामान जे आपलं गेलेलं आहे, जे एक लॅपटॉप होता तो लॅपटॉप गेला, एक कॉम्प्युटर होतं ते कॉम्प्युटर DL चं आणि काही थोडी रक्कम होती ड्रावरमधलं, ते लॉक तोडून ते ड्रावरमधली काही रक्कम घेऊन गेले ते. ब्युरो रिपोर्ट, बीड. यवतमाळमधील कळंब राळेगाव रोडवर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळवरून दारवा डेपोच्या बसने कळंब राळेगाव रोडवरील वडगाव येथे समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. मोटारसायकलवरील पवन निमसडे राहणार कात्री तालुका कळंब या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर सौरभ बावणे याला उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला आणि रोशन नवाडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोळ्यासारख्या मोठ्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ. नेवासामधील सलबतपूर येथील सरकारी दवाखान्यात सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत आहे. वेळेवर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रचंड प्रमाणात दुरावस्था दिसून आली आहे. त्याचबरोबर येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेत दिसून आले नाही. येथील एक महिला कर्मचारी आहे, त्याही उशिरा रात्री 10 वाजता रुग्णालयात दाखल झाल्या. एवढेच नाही तर एका महिलेचे डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, परत डॉक्टर त्या महिला रुग्णाला तपासण्यासाठी आलेच नाही. त्या महिलेला पिण्यासाठी फिल्टरचे काय साधे पाणी पण पिण्यासाठी उपलब्ध नाही. त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे. या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस मंगेश निकम यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील यांना निवेदन देणार आहे. कोणीच नव्हतं बोलायला, असं घाबर झालं तर सगळं 4-5 बायना आम्ही ते पेशंट उचलून बाथरूमला नेलं. ते सलाईन सुद्धा लावायला नाही, कोणीच काय नाही. रात्रीतून घाबर झालं असतं तर काय केलं असतं यांनी. कालपासून कोणी नाही, रात्री कोण नव्हतं, नाही ना ऍडमिट केलं तसं कोणीच आलं नाही. आता नाही पाणी, नाही प्यायला सुद्धा पाणी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 महिन्यांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी काही महिला माझ्याकडे आल्या आणि सांगितलं का अश्वगोती दवाखान्यात डॉक्टर नाही, सिस्टर नाही, आमच्या मुलींना ताप आली, काही मुलींना उलट्या मलमळ होऊ राहिली. म्हणून मी दवाखान्यात आलो असता डॉक्टर मनोहर यांना फोन केला, त्यांना विचारलं इथं ड्युटीला इथं कोण आहे कोण नाही त्याचं आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं तिथे सिस्टर असतील, मी त्यांना फोन करतो आणि पाठवतो. काही वेळानंतर रात्रीचे 9:30 वाजले तरी कुणी आलं नाही. नंतर मी डॉक्टर मनोहरला फोन लावला असता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला कशाला तिंदा फोन लावता, तुम्ही कोण आहे म्हणे तिथले. हो, ज्यावेळेस पेशंटचं दुखन ते मला फोन लावते त्यांनी आणि असं मला सांगितलं का तुम्हाला आमची कुठं तक्रार करायची असली तर करा, आम्ही त्या समक्ष निपटून घेऊ. आणि मग दवाखान्यात आलं असता रात्री 10 वाजता एक सिस्टरला त्यांनी पाठवलं. त्या सिस्टरांची आमच्याकडं याच्या प्रतिक्रियासुद्धा घेतलेली आहे. आम्ही असं उद्धटपणाची इथं महिलांना त्या पेशंटला पिण्याचं पाणी नाही, झोपण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा, अहमदनगर. जी व आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी सूर राहू दे ही नवी मालिका लवकर घेऊन येणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. गौरी एक सध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर संग्राम एक करिअर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल मुलगा सादर करणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता यांची सांगड घालणारी ही कथा सूर राहू दे या मालिकेद्वारे 1 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनी झी युवावर भेटीस येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वैजापूर येथे 2 सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोळ्यानिमित्त हे दोघे बैल धुण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैजापूर तालुक्यातील विरगाव येथे 2 सख्खे भाऊ पोळ्यानिमित्त आपल्या बैलांना धुण्यासाठी गेले होते. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऋषिकेश रमेश रायते वय 20 वर्ष आणि अमोल रमेश रायते वय 17 वर्ष अशी मृत भावंडांची नावे आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना वैजापूर तालुक्यात घडली. शालिनी प्लस साठी महेश जगदाळे, वैजापूर. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. इंधन दर आमच्या हातात नाही, रविशंकर प्रसाद. भारत बंदची हाक, तरीही पेट्रोल दरवाढ चालूच. भारत बंद दरम्यान मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचा अडवला ताफा, सरकार विरोधात घोषणाबाजी. येवलामध्ये दुचाकी ढकलत केले आंदोलन, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केले हे आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.